करून घेणार आहे. शतक कसा तयार होतो ते प्रत्यक्ष कृतीतून पाहणार. तुम्हाला माहीत आहे की दशक कसा तयार होतो. बघा, हा माझ्या हातात आहे दशकाचा दांडा. या दशकाच्या दांड्यात 10 सुटे आहेत. ती अशी सुटी असतात, ते 10 सुटे मिळून हा एक दशक तयार झालेला आहे हे तुम्हाला माहीत आहे. आता या दशकांपासून शतक कसा तयार होतो ते आता आपण पाहणार आहोत. बघा, हा एक दशकाचा दांडा आहे, तो आधी आपण पाहिला. आता या दशकांच्या दांड्यांपासून शतक कसा तयार होतो ते आपण बघूया. मी काय करतो, मी अशी 9 दशकाचे दांडे घेतो. बघा, 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक आणि 9 दशक. हे झाले माझे 9 दशक. म्हणजे 90, 1 दशक म्हणजे 10, 2 दशक म्हणजे 20, 3 दशक म्हणजे 30, 4 दशक म्हणजे 40, 5 दशक म्हणजे 50, 6 दशक म्हणजे 60, 7 दशक म्हणजे 70, 8 दशक म्हणजे 80 आणि 9 दशक म्हणजे 90. त्यानंतर मी 9 सुटे घेतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. बघा, आता ही आपली संख्या तयार झालेली आहे 9 दशक 9 एकक म्हणजे 99. 9 दशक 9 एकक म्हणजे 99. आता मी या 9 एककात पुन्हा 1 एकक टाकतो, बघूया काय. आणि त्यांना मी एका रांगेत लावतो, 1 दशक 2 दशक 3, 1 सुटा, 2 सुटा, 3 सुटा, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 सुटे मी एकत्र केलेत. बघा, आता या 10 सुट्यांपासून तयार झाला माझा 1 दशक. हा बघा, असा दशकाचा दांडा तयार झाला. मग मी या 10 सुट्यांच्या ऐवजी असा 1 दशक घेतो आणि तो याच्यात टाकतो. आता झाले माझ्याकडे 10 दशक. आता हे 10 दशक एकत्र करून पाहूया काय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बघा, मी 10 दशक आता एकत्र केले. बघूया, हे झाले माझे 10 दशक एकत्र. हे 10 दशक एकत्र केल्यानंतर आपल्याला मिळते एक पाटी. बघा, लावून बघूया आपण तिच्या बरोबर आली. बघा, बरोबर. मग मी या 10 दशकांच्या ऐवजी ही पाटी घेतो. या पाटीला म्हणतात शतक पाटी. या शतक पाटीत म्हणजे 100 पाटीत 10 दशक आहेत. बघा, 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक असे 10 दशक आहेत आणि त्याच्यात 100 सुटे पण आहेत. जर नीट काळजीपूर्वक पाहिलं आपण तर असे चौकोनी सुटे आपल्याला 100 त्याच्यात दिसतील. कळलं मग 100 कसा तयार झाला ते. धन्यवाद.